नायगाव येथे तिरंगा दुर्ग महोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 2 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली। त्यावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश पवार साहेब यांनी तिरंगा दुर्ग महोत्सव आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी समाज उपयोगी कार्य करावं असं नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश पवार यांनी म्हटलं आहे। तिरंगा दुर्ग महोत्सव आणि आयोजक माधव पाटील कल्याण यांनी सतत 15 वर्षांपासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत असून कोरोना महामारी काळात अनेक लोकांना रक्तपुरवठा कमी पडल्यानं माधव पाटील कल्याण यांना विनंती केली। या सर्व लोकांना रक्तपुरवठा पुरवल्याचं समाधान मला वाटतं असं प्रतिपादन माधव पाटील कल्याण यांनी केलं। यावेळी उपस्थित मान्यवर देविदासांना बोमनाळे, कोंडीबा पाटील शिंदे तालुका अध्यक्ष भाजपा नायगाव, चंद्रकांत चव्हाण, अशोक पाटील कल्याण, बाळासाहेब पाटील हंबर्डे, राजू पाटील बेळगे, शंकर, तमन बोईनवाड, जुनेद पठाण, सचिन पाटील कल्याण, गिरिराज पाटील कल्याण, गणेश कोठाळे, साईनाथ नरवाडे, मनु पालिमकर, शुभम नरवाडे, सोमनाथ महाराज, महेश नरवाडे, ओंकार पांचाळ, चंद्रभान चव्हाण, पत्रकार हनुमंत चंदनकर, पत्रकार अजिम नरसिकर, पत्रकार प्रशांत भाऊ वाघमारे यांनी असंख्य युवक आणि महिलांनी भाग नोंदवला होता। गोळवलकर गुरुजी रक्त केंद्र नांदेडची टीम यांनी अथक परिश्रम घेतलाय। महोत्सवाचं आयोजन करता आणि आजचा जो रक्तदान शिबिर आयोजन केलेला आहे, या अजून आपण कोणकोणते उपक्रम या दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने राहू? सर, 15 वर्षापासून मी रक्तदान केले होतं, रक्तदान शिबिरात मला उत्सुकता वाटते, लोकही मला प्रसिद्ध त्यासाठी मी 15 वर्षापासून मला कालच्या कोरोना काळामध्ये ह्या रक्ताचं असं वाटलं की रक्त आपण घेतो 15 वर्षापासून, ते मला ह्या कोरोना काळामध्ये 2 वर्षामध्ये अत्यंत मला असा आनंद वाटला की आनंद म्हणजे लोकांना असं रक्त मिळून देण्याविषयी एवढा आनंद वाटला की दर मला प्रत्येकाचा फोन आला, सर मला रक्त पाहिजे, कोणी म्हणजे मला पांढऱ्या पैशा पाहिजे, तर मी सर सगळ्याला त्याला मला 12 वाजता जरी फोन आला तर मी सकाळी त्याला लगेच सातत्यानं आपण जो उपक्रम राहतो त्या माध्यमातून तुम्हाला ब्लड बँकेच्या माध्यमातून सर्व सामान्य व्यक्तींना ज्यांना रक्त उपयोगी पडते त्यावेळेस तुम्ही पुरवठा करता ना? हो, प्रत्येकाला मला कधी बी कोणाचाही फोन येऊ द्या, मी डायरेक्ट ब्लड बँक। यासोबतच अजून सामाजिक उपक्रम आपण कोणकोणते राबवता? सर, मी खूप कोरोना काळामध्ये माझ्या अन्नाचा म्हणजे ज्याला अन्न धान्य वाटप केलं, कोरोना काळामध्ये मास्क सॅनिटायझर वाटप केलं, मी जेवढं उपक्रम करता येईल तेवढं कोरोनाच्या काळामध्ये मी वर्षातून मी 2-3 वेळा सामाजिक उपकरण केले। तिरंगा दुर्गा महोत्सवाच्या निमित्तानं आजचं कार्यक्रमाचं आयोजन काय आहे सर? आजचं जे आहे तिरंगा दुर्गा याच्या निमित्तानं की आपल्याला रक्ताचा रक्तदान शिबिर हे षष्ठदान शिबिर हे असं म्हणतात त्याला मी पुष्पदान देऊन मला हे लोक प्रतिसाद देतात म्हणून दरवर्षी मी रक्तदान शिबिर न कुठलं काय राजकीय हे करत न करते वेळेस माझ्या मनातून असं जे काय आहे मी तेवढं राजकीय त्याला हे करत देत नाही देवीच्या याच्यामुळे। सर, आपल्या दुर्गा महोत्सवाच्या निमित्तानं आपण इतर ज्या भाविकांना आपला आदर्श काय घेतला पाहिजे? असंच काहीतरी सामाजिक उपक्रम राबविला पाहिजे, प्रत्येकानं असंच काम करत राहिलं तर आपल्याला सगळ्याला काही ना काही कामाला येतो, कोणताही शब्द असा वाया जात नाही, जे काम केलेलं कधी ना कधी कामा येतं प्रत्येकाला, हे असं मला सांगावं असं वाटतं। धन्यवाद सर।